ठाण्यामधील महिला कार्यकर्त्यावरती हल्ला झाल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। या हल्ल्यावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या भाषेमध्ये टीका केली, ज्याला सत्ताधाऱ्यांनी देखील त्याच शब्दात प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि सत्ताधाऱ्यांमध्ये फडतूस विरुद्ध काडतूस असा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं। ठाण्यातील हल्ल्यावरून राजकीय कल्ला, मुख्यमंत्री हे गुंड मंत्री, गृहमंत्री फडतूस। आता यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंड मंत्री म्हणायचं? एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे। उद्धव ठाकरेंचा शिंदे फडणवीसांवर हल्ला, अत्यंत लाचार लाल घोटे करणारा, फक्त खुर्ची करता लाल घोटेपणा करता, मग खरा फडतूस कोण? सत्तेसाठी लाळ घोटेपणा करणारे फडतूस, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। कधी काळी एकमेकांचे घनिष्ठ मित्र असलेल्या सध्या राजकीय विरोधकांमधील हा सामना। ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना सोमवारी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप झाला। यानंतर स्वतः उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदेंची भेट घेतली। यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्ला बोल केला। तर एकूणच काय की गुंडागर्दीचं राज्य आहे आणि मला असं वाटतं आता यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं मी म्हणत नाही आहे, पण म्हणायचं की नाही हे लोक ठरवतील। एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे, अत्यंत लाचार लाल घोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणार एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय। उद्धव ठाकरेंची ही जहरी टीका जिव्हारी लागणारी होती, त्यामुळे उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद संपताच त्यांना उत्तर देण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस समोर आले आणि त्यांनी ठाकरेंच्या फडतूस टीकेला त्याच शब्दात प्रत्युत्तर दिलं। अडीच वर्षाचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही जोरदार निशाणा साधल्यानं शिंदेंच्या शिवसेनेनंही पलटवार केल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या फडणवीसांना तुम्ही फडतूस म्हणालात त्यांचं कारतूस तुमच्यामध्ये घुसल्यामुळे तुमची ही अवस्था आली ना। तुम्ही या अवस्थेवरती कोणामुळे आलात? त्यांचं कारतूस तुमच्यामध्ये घुसलं या फडणवीस साहेबांचं, म्हणून तुम्हाला सत्ता सोडून आता रस्त्यावर यावं लागलं। एकंदरीतच ठाण्यातील महिला कार्यकर्त्यांवरील हल्ल्यावरून सत्ताधारी आणि ठाकरे गटात राजकीय कल्ला सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। पण यात उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीसांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केल्यानं हा वाद चिघळल्याचं स्पष्ट होत आहे। त्यामुळे राजकीय संघर्षात पुढे काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत। ठाण्यामधील राड्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत सरकारवर अतिशय खालच्या भाषेत टीका केली आहे। एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला असल्याची विखारी टीका उद्धव ठाकरेंनी केली। गुंड पोसणारे प्रत्येकाकडे खातं असतं, नाहीतर त्यांनी जाहीर करावं, मंत्रिमंडळाचा विस्तार करताना एक खातं निर्माण करावं आणि गुंड मंत्री असं एक खातं निर्माण करून गुंड पोसण्याचं काम त्या मंत्र्याकडे द्यावं। अडीच वर्षामध्ये घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तींनी आम्हाला राजकारण शिकवू नये, आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळताभुई थोडी होईल। आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत, पण याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असं नाही आहे। ज्या दिवशी बोलणं सुरू करीन त्या दिवशी पळताभुई थोडी होईल, त्यामुळे संयमाने बोला। की शिवसैनिक शांत राहिले त्याचा अर्थ शिवसैनिक तुमच्यासारखे जे सर्वोच्च न्यायालय म्हणते तसे नपुसक नाही आहेत। जर मनात आणलं तर आता या क्षणाला ठाण्यातून यांना मुळासकट उफडून टाकण्याची हिंमत जिद्द दाखवणारे शिवसैनिक आणि ठाण्याचे नागरिक हे आज देखील ठाणेमध्ये आहेत। ताबडतोबीने एकतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि बिनकामाचा आयुक्त जो आयुक्त असून म्हणजे केवळ पदासाठी जर का ते लाचारी करणार असतील तर त्या आयुक्तांना सुद्धा मला सांगायचे की तुम्ही पदभार स्वीकारताना जी शपथ घेतली त्या शपथेची प्रतारणा आहे। 5 वर्ष राज्याचा गृहमंत्री मी राहिलो आहे आणि आता मी पुन्हा गृहमंत्री आहे,
मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री असल्यामुळे अनेक लोकांना अडचणी होत आहेत, ते पाण्यात देव ठेवून बसले आहेत की मला गृहमंत्रीपद कसं सोडावं लागेल, पण मी त्यांना सांगतो मी गृहमंत्रीपद सोडणार नाही, तुमच्या मेहरबानीने गृहमंत्री नाही। उद्धव ठाकरे घर कोंबडा।